अवर नेक्स्ट स्टेप स्टेप नंबर 7 इज हाउ टू ऐड कलर पैलेट इन अ डिजायर्ड कोर्स, जिसके लिए पहली सब स्टेप रहेगी लॉग इन टू योर मूडल साइट बाय स्पेसिफिक यूजर नेम एंड पासवर्ड। आफ्टर लॉग इन हम हमेशा किस पेज में होते हैं लॉग इन करने के बाद? डैशबोर्ड में डैशबोर्ड। तो आपल्याला वापस जावं लागतं होम पेज वर। ठीक है, गो बैक टू होम पेज। आप होम पेज पे सभी लोगों को शायद यहाँ तक तो आप लोग आ गए हैं, जिसमें अगर पेज को स्क्रॉल करेंगे तो अवेलेबल कोर्सेस में आपके कोर्स का टाइटल, उसके नीचे कोर्स समरी और उसके नीचे एक वीडियो, यहाँ तक हम लोग आ गए हैं। अभी मुझे क्या करना है, ये जो सब ब्लैक कलर में ही दिख रहा है, तो थोड़ा सा इसको और सुंदर बनाने के लिए अपन कुछ एडिटिंग इसमें कर सकते हैं, जिसके लिए कलर का ऑप्शन अपने को एनेबल करना ज़रूरी है। तो ये स्टेप्स होने के बाद कहाँ पे चेंजेस आएंगे वो पहले मैं बताती हूँ, फिर अपन स्टेप्स के तरफ जाएंगे। देखिए, अगर ये कोर्स समरी को मैं एडिट करना चाहती हूँ तो फर्स्ट आई विल ओपन द कोर्स। कोर्स ओपन करना म्हणजे त्या कोर्सच्या टायटल वरती क्लिक करायचं आहे। मैंने उस कोर्स के टाइटल पे क्लिक किया तो मैं कोर्स के अंदर हूँ अभी। बट अभी मुझे यहाँ पे कुछ अगर एडिटिंग करनी है तो क्या स्टेप करनी पड़ेगी? दिस पेज इज नॉट नाउ इन एडिटेबल मोड। अगर मुझे या पेज मध्ये मला काही एडिट करायचं आहे तर मला कोणती बटन प्रेस करावी लागेल? हाँ, फिर राइट साइडला एडिट मोड म्हणून दिसत आहे, त्यावरती मला क्लिक करावं लागेल। ठीक आहे, आता इथे एकदा ते रिफ्रेश होते आपली साईट आणि मग हे सगळे 3 डॉट्स इथे दिसायला सुरुवात होतो। ठीक आहे, आता आपण याला एडिट करण्यासाठी कुठे गेलो होतो? सेटिंग्समध्ये। कोर्सच्या बाजूला जे सेटिंग्स आहे तिथे जेव्हा तुम्ही जाल तर परत ते कालचं वाला पेज तुम्हाला ओपन झालेलं दिसेल, जिथे आपण ती पूर्ण कोर्स समरी वगैरे ऍड केली आहे। नाव यू कॅन सी ये कोर्स समरी वाला जो बॉक्स है, यहाँ पे ये एक उल्टा एरो है दैट इज शो मोर बटन। यहाँ पे जब क्लिक करते हैं तो एक और रिबिन ओपन होगी, बट हियर यू कांट सी एनी ऑफ द फॉन्ट कलर का कुछ ऑप्शन यहाँ पे अभी नहीं दिख रहा है। मेरे भी इसमें नहीं है, आपके भी डिजाइनिंग में मेरे नहीं भी इसको होगा। नहीं है, तो ठीक है, नहीं है, आता अपन जे नहीं है। स्टेप्स परफॉर्म करूँ त्यानंतर परत आपण हे पेज ओपन करून बघू, तर तेव्हा इथे तुम्हाला फॉन्ट कलर्स वगैरे दिसते, तर ते कसं करायचं आता आपण त्याच्या स्टेप्स बघणार आहोत। आता सध्या मी याला काहीच सेव्ह वगैरे करत नाही, आय विल गो बॅक टू होम। नाउ टू स्टार्ट द स्टेप्स, फर्स्ट क्लिक ऑन साइट एडमिनिस्ट्रेशन। क्लिक ऑन साइट एडमिनिस्ट्रेशन, मी क्लिक केलं साइट ऍडमिनिस्ट्रेशनवर। तुम्हाला हे हेडिंग्स मध्ये दिसत असेल जनरल, युजर्स, कोर्सेस, ग्रेड्स, त्याच्या बाजूला आहे प्लगिन्स, PLUGINS। तो नेक्स्ट स्टेप आहे क्लिक ऑन प्लगिन्स। प्लगिन्स वर क्लिक केल्यानंतर खूप सारे अजून सब टॅब्स आहेत, तर काहीच करायचं नाही, हे जे इकडनं आपण स्क्रोल करतो पेज एकदम खाली घेऊन याल त्याला, आणि बघाल की तिथे कुठे टेक्स्ट एडिटर म्हणून तुम्हाला दिसेल। सगळ्यात बॉटमला जेव्हा आपला कर्सर येईल तेव्हा टेक्स्ट एडिटरच्या लाईन मधलं जे पहिलं ऑप्शन आहे मॅनेज एडिटर्स, कुठे गेलो आपण? साईट ऍडमिनिस्ट्रेशन। दुसरं क्लिक ऑन प्लगिन्स। प्लगिन्स वाल्या पेजला एकदम खाली स्क्रोल करायचं आणि शेवटचं ऑप्शन आहे टेक्स्ट एडिटर। टेक्स्ट एडिटरच्या लाईन मधला पहिला ऑप्शन घ्यायचा आहे मॅनेज एडिटर्स। आता मी मॅनेज एडिटर्स वर क्लिक करते। अभी ये एक टेबल आपको दिख रहा होगा रोज एंड कॉलम्स में। बाय डिफॉल्ट ये जो है ना ऑटो HTML एडिटर, ये टॉप मोस्ट पे रहता है, उसके नीचे है टाइनी MCE HTML एडिटर। ठीक है, आता तुम्हाला इथे एक चेंज असा करायचा आहे की हा जो टाइनी वाला ऑप्शन आहे याच्या लाईन मध्ये तुम्हाला दोन एरोज दिसतात आहे, एक अपवर्ड एरो एक डाउनवर्ड एरो। तर तुम्हाला या सेकंड नंबर वाल्या ऑप्शनला जर पहिल्या नंबरवर आणायचं असेल तर काय करावं लागेल? अप वाला एरो ला हाँ, क्लिक हे जो करायचं, अप अप वाला वाला एरो का मूव क्लिक अप करायचं, वाला एरो आहे यावरती क्लिक करायचं। आता मी कोणाच्या लाईन मधला? पण टाइनी
टायनी एमसीई वाल्या ऑप्शनच्या लाईन मध्ये जो अप एरो आहे याला मी क्लिक करते आहे. आता बघा ते पहिल्या नंबर वाला आलं आणि जे फर्स्ट वर होतं ते सेकंड. दॅट्स इट. आता इथे कुठे पण सेव्ह बटन वगैरे नाही आहे. ते चेंज केलं याचा अर्थ की ते सेव्ह झालं आहे. ते खरंच झालं आहे की नाही ते बघायला आपण वापस जाऊ आपल्या कोर्समध्ये. एवढ्याच स्टेप आहे त्या कलर आणायसाठी. स्टेप समजल्या? फर्स्ट स्टेप मी सांगितली साईट ॲडमिनिस्ट्रेशन, सेकंड प्लगिन्स, प्लगिन्समध्ये लास्ट ऑप्शन टेक्स्ट एडिटर. टेक्स्ट एडिटरच्या लाईनमध्ये दिसेल मॅनेज एडिटर. मॅनेज एडिटर्सवर क्लिक केल्यानंतर हा बॉक्स येईल. याच्यामध्ये सेकंड नंबरवर जे टायनी एमसीई आहे त्याच्या लाईनमध्ये जो अपवर्ड ॲरो आहे त्याला क्लिक कराल तर ती टायनी एमसीई वाली लाईन वर शिफ्ट होईल. इसका मतलब वो चेंजेस हो चुके हैं. नाउ वी विल गो बैक टू अवर कोर्स समरी पेज एंड वी विल चेक कि तिथे कलर वाले पैलेट आले आहेत का. सो आई क्लिक ऑन होम पेज. होम पेज वरती आपला कोर्स आपण पहिले ओपन करायचा. क्लिक ऑन द कोर्स टायटल. आता मला ते पेज आणायचं असेल तर आपण कुठे जाऊया? सेटिंग्स. सेटिंग्स में अभी मैं वो बॉक्स में देखूंगी कि फॉन्ट कलर ऐड हुआ है क्या. देखिए फ्रेंड्स, जैसे ही मैंने वो वाला टास्क कंप्लीट किया यहाँ पे कुछ नोटेशंस अलग हो गए. अब तक यहाँ पे कौन सा टैब आ रहा था? एक इन्वर्टेड एरो वाला साइन येत होतो, पण आता तो एरो वाला साइन चेंज झाला आहे आणि त्याचं नाव पण बदललं आहे. त्याचं नाव झालं आहे टूल बार टोगल. बट काम एक ही है उसका. इसके ऊपर अगर मैं क्लिक करती हूँ, पहले दोनच रिबन ओपन व्हायच्या, आता तीन रिबन्स ओपन झाले. कॅन यू सी द डिफरन्स? ठीक आहे. आता हे बघा, हा जो ए दिसतो आहे या फर्स्ट बटन, फर्स्ट बटन, फर्स्ट बटन हे इनिशियली तो यहाँ पे देखिए, अगर मुझे ये नेम ऑफ द पेपर जो है वो चेंज करना है तो मैं उसको सिलेक्ट करूंगी. आई विल गो टू दिस ए, सिलेक्ट टेक्स्ट कलर. याच्या बाजूला एक ड्रॉप डाउन आहे, तुम्ही त्याचा कलर बदलवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर बदलवायचा आहे त्याच्या बाजूला एक ब्रश आयकॉन आहे, तिथे कलर्स आहेत, हे चेंज करू शकता. बट प्रेफरेबली बॅकग्राऊंड कलर व्हाईटच असू द्या, दिसायला व्यवस्थित दिसतं. जस्ट यू चेंज द फॉन्ट. पार्टिसिपंट्स प्लीज म्यूट युअर सेल्फ. झिमटे सर प्लीज म्यूट करा. शेयर स्क्रीन में मैं आप लोगों को ये म्यूट अनम्यूट नहीं कर सकती हूँ क्योंकि पार्टिसिपेंट की लिस्ट डिसेबल होती है. सो इन दिस वे यू कैन चेंज द कलर, यू कैन मेक इट सेंटर. ये भी ऑप्शन यहाँ पे ओपन होते हैं, सेंटर, लेफ्ट इन अलाइनमेंट, राइट अलाइनमेंट. दिस ऑल्सो यू कैन डू एंड एडिट यूर कोर्स समरी पेज. जो भी चेंजेस आप करेंगे उसको नीचे जाके सेव एंड डिस्प्ले करिए. ठीक है. तो होम में जाके देखते हैं वापस कि आपका कलर कहीं चेंज झाला का जो अपना आता प्रैक्टिस साठी केला होता. सी, अभी तक जो पूरा ब्लैक एंड व्हाइट में था इस हिसाब से आप लोग इसका कलर, फॉन्ट, अलाइनमेंट सारी चीजें चेंज कर सकते हैं. ठीक है. गॉट इट? ये स्टेप समझ में आ गई सबको? यस मैम. ठीक है. अभी ये छोटी स्टेप है. हेलो हेलो. हाँ सर. मैडम माझ्या होम वर मी आलो तर ते होम वर आपलं ते यूजीसी एचआरडीसी जे येऊन राहिलं नाव ते नाही आलं. पण माझं जे मी लिहिलं होतं डिपार्टमेंटचं नाव, ते डिपार्टमेंटचं नाव येऊन राहिलं. काल व्हिडिओ अपलोड केला होता पण तो व्हिडिओ पुन्हा दिसत नाही आता. व्हिडिओ सर खाली दिसेल ना, व्हिडिओ इथे नाही दिसणार. हा, मी खाली स्क्रोल केलं होमवर, तर होमवर स्क्रोल केल्यावर व्हिडिओ नाही येत आहे. कोर्स समरी दिसते का? कोर्स समरी पण बघा सर. हा, समरी आणि व्हिडिओ एका सोबत आले होते इथे. म्हणजे पहिले समरी आली होती आणि खाली व्हिडिओ आला. तुम्ही जेव्हा पेजला स्क्रोल डाऊन कराल तेव्हा अवेलेबल कोर्सेस असं टायटल दिसेल, त्याच्या खाली तुमच्या कोर्सचं नाव, कोर्सची समरी आणि त्या खाली कोर्सचा व्हिडिओ, इस हिसाब से दिखेगा. असं सेम आलं होतं मॅडम, पण आता काय माहित आता नाही सर असेल. हे फक्त हे जे दोन बार आहेत ना इथे बाजूला बघा, त्यातला हा एक मोठा व्हर्टिकल बार खाली केल्यानंतर हा बाजूचा वाला पण
तुम्हाला खाली शिफ्ट घे बघा, इथे हे पेज संपत म्हणून कदाचित तुम्हाला दिसत नसेल. अच्छा, त्यानुसार डिफरन्स करतोय का हे डिपार्टमेंटचं नाव तुम्ही टाकलं ना मॅडम इथे, हे यूजीसी बघा. ह्युमन हा हे रिसोर्सेस? बघा, इथे नाही का आपल्या साईटचं नाव होतं, मग आपण फ्रंट पेज मध्ये जाऊन त्याला डिलीट हाँ केलं हाँ आणि हाँ हाँ तुमच्या हाँ 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 डिपार्टमेंटचं नाव टाकलं असेल तुम्ही, तर हाँ त्यामध्ये हाँ आम्ही तेच सेफली. म्हटलं माझ्या. हाँ हा, आणि मग पेजला खाली करायला तुम्हाला हा छोटा वाला बार यूज करावा लागेल इथे जो आहे, आणि मग याने ते पेज अच्छा अच्छा खाली जाईल. हो, आला 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 आलं? हा, आला. तर मेन कन्फ्युजन ना ह्या स्लाइडिंग बार वरतीच होत आहे, तर हाँ ठीक आहे ना, थोडस लक्षात ठेवायला आहे. ठीक आहे फ्रेंड्स, एकदा सांगाल ना मॅडम. बघा सर, कॅन यू सी दिस, एक फेंट कलरचा वर्टिकल बार आहे, माझा हाँ कर्सर जिथे आहे तिथे बघा, ऍरो कुठे आहे, राईट साइडला बघा सर, स्क्रीनच्या राईट साइडला माझा ऍरो आहे, दिसतंय? हा एक मोठा वर्टिकल बार आहे, त्याने जर तुम्ही खाली जाल तर सगळ्या गोष्टी विजिबल नाही राहणार. त्याच्याच बाजूला एक थोडासा थिन ब्लॅक कलरचा अजून एक वर्टिकल बार आहे, त्याला हाँ तुम्हाला हाँ हाँ स्क्रोल आला आला. करायचं आहे खाली. तो कधी कधी ना या ॲरोच्या मागे लपून जातो, हा जो इथे एक ॲरो दिसतोय त्याच्या हाँ, मागे तो येस येस लपून येस जातो येस म्हणून येस दिसत नाही, आणि या ॲडव्हर्टाईजमुळे तो वारंवार तसंच होत आहे, त्यामुळे थोडंसं तिथे तुम्हाला कॉशियसली बघावं लागेल. ठीक आहे, चलिए, आय होप आप लोग ये कलर पैलेट वाला एडिशन कर सकेंगे. अभी अपन आगे की और एक स्टेप पढ़ते हैं, देन आई विल गिव यू द टाइम. चलिए नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 8, एम आई राइट, इट इज स्टेप नंबर 8. यस मैम. या कस्टम जी मैम. चला स्टेप नंबर 8 एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट, अभी अपन कोर्स को डिजाइन करेंगे. डिजाइन करना मतलब उसमें कंटेंट ऐड करना है अभी, क्योंकि अभी अगर आप कोर्स को देखेंगे तो अपना जो कोर्स है इट इज एन एम्प्टी कोर्स, बच्चों के लिए उसमें कुछ भी नहीं मैंने ऐड किया है फिलहाल. मैंने सिर्फ मेरे कोर्स की पब्लिसिटी करी है, बच्चों को एक ब्रीफ आउटलाइन बताई है कि उनको इस पेपर में क्या क्या पढ़ना है, वो पढ़ने के लिए क्या मटेरियल उनको चाहिए, क्या एक्टिविटीज़ में वो पार्टिसिपेट करेंगे, अभी तक मैंने वो कुछ भी नहीं किया है. नाउ वी विल प्रोसीड फॉर डिज़ाइनिंग ऑफ कोर्स और अपने लैंग्वेज में कोर्स कंटेंट एडिशन. आता कोर्स कंटेंट ऐड करणं म्हणजे या कोर्सच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल, पहिले कोर्स के अंदर जाना मतलब कोर्स को ओपन करना पड़ेगा. कोर्स को ओपन कैसा करेंगे, बाय क्लिकिंग ऑन द टाइटल ऑफ द कोर्स. जो भी आपने पेपर डिज़ाइन किया है या तो कोर्स डिज़ाइन किया है उसका टाइटल आपके स्क्रीन पे दिखेगा, अब अंडर द हेडिंग ऑफ अवेलेबल कोर्सेस. तर हे जे टायटल आहे जिथे हायपर लिंक तुम्हाला दिसते आहे त्या टायटलवर मी क्लिक करते आहे. सो द फर्स्ट स्टेप रहेगी उसमें ओपन पर्टिक्युलर कोर्स. कोर्स ओपन करणं याचा अर्थ समजला? येस येस हाऊ यू विल ओपन द येस कोर्स, मॅम येस मॅम. हाऊ यू विल ओपन द कोर्स, त्यामध्ये कंटेंट ऍड करायचे टायटलवर, त्यामध्ये टायटल टायटलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोर्सच्या आतमध्ये जा. सो क्लिक ऑन द टायटल ऑफ पर्टिक्युलर कोर्स. जैसे ही हम अंदर जाते हैं, अभी ये पूरा मुझे डेवलप करना है ये कोर्स, ठीक है? तो अभी अपन आज प्रिलिमिनरी पार्ट पढ़ते हैं, मेजर पार्ट वी विल स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट सेशन. सो नाउ फ्रेंड्स, इनिशियली ना है असं दिसेल, एडिट मोड ऑफ असतो बाय डिफॉल्ट, पण आता तुम्हाला याला एडिट करणं सुरू करायचं आहे. तर पहिली स्टेप राहील ओपन पर्टिक्युलर कोर्स. स्टेप नंबर 2, क्लिक ऑन एडिट मोड. क्लिक ऑन एडिट मोड, स्क्रोल करायला लागेल पेजला. नाउ सी, आता ना पहिले आपण लेआउट समज लेते हैं, क्योंकि लेआउट को अच्छे से फ्रेम करना है तो पहले आपको सारे टैब्स को समझना जरूरी है. जैसे ही हम कोर्स के अंदर आते हैं, आपको ये हेडिंग, अभी दो हेडिंग्स है, प्लीज साइमल्टेनियसली काही करू नका, पहले कंसेप्ट समजून घ्या. ये ऊपर सगळ्यात वरती तुम्हाला होम, डॅशबोर्ड, माय कोर्सेस आणि साईट ॲडमिनिस्ट्रेशन हे मेजर हेडिंग्ज आहेत,
जी आपल्याला पूर्ण साईट मध्ये काय काय चेंजेस करता येतील ते या टॅब्स मधून आपण जाऊ शकतो. कोर्स ओपन केल्यानंतर पण काही सब सेक्शन्स तुम्हाला दिसतात आहे. कोर्स सेटिंग्स, पार्टिसिपंट्स, ग्रेड्स, रिपोर्ट, मोर. मोर मध्ये पण अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर हे जे टॅब्स आहेत हे या कोर्ससाठी स्पेसिफिक आहेत. म्हणजे यावाल्या टॅब्सला यूज करून मी या कोर्सच्या आतमधले जे काही सेटिंग्स मला करायचे आहेत, या कोर्ससाठी कोणते पार्टिसिपंट्स आहेत, या कोर्समधल्या पार्टिसिपंट्सचे ग्रेड्स किती आहेत वगैरे वगैरे. म्हणजे हे जे काही टॅब्स आहे इट डील्स विथ ओनली द पर्टिक्युलर थिंग रिलेटेड टू धिस कोर्स ओनली. पण हे जे वरचे टॅब्स आहेत हे कशासाठी लागू होतील, पूर्ण साईटसाठी लागू होतील. आर यू गेटिंग द डिफरन्स? यस मैडम. क्योंकि ये डिफरेंस समझना जरूरी है, क्योंकि अभी इसके आगे में जो बताऊंगी तो बहुत बार पार्टिसिपेंट्स क्या करते हैं, अगर आप होम पेज में जाएंगे वापस मैं आपको एक्सप्लेन करती हूँ. होम पेज वरती पण तुम्ही बघा तुम्हाला काही सिमिलर टॅब्स दिसतात आहे. कॅन यू सी दिस ब्लू कलर? होम, सेटिंग्स, पार्टिसिपेंट्स, रिपोर्ट्स, क्वेश्चन बँक, मोर, हे पूर्ण साईटसाठी आहे फ्रेंड्स. ठीक आहे, तर चुकून जेव्हा मी म्हणते क्लिक ऑन सेटिंग्स, तर कोणत्या सेटिंग वरती मी क्लिक करायला सांगते ते लक्षात ठेवा. कारण की हा सेटिंग टॅब आणि पार्टिसिपंट टॅब तुम्हाला दुसरीकडे पण दिसतो जेव्हा आपण कोर्स ओपन करतो, पण तिथे केलेले चेंजेस आणि इथे केलेले चेंजेस यांच्यामध्ये फरक आहे, बराच फरक आहे. इथे जर तुम्ही सेटिंगमध्ये जाल तर तुम्ही पूर्ण साईटचं सेटिंग करताय, पण कोर्समध्ये ओपन केल्यानंतरचे जे सेटिंग्समध्ये जर आपण गेलो तर त्या कोर्सच्या सेटिंग्स वाल्या पेज वरती आपण जातो. आर यू गेटिंग की कन्फ्युजन होत आहे? क्लिअर आहे? ओके, चला आता आपण जाऊया कोर्सच्या आतमध्ये. मी गेलेली आहे आता. आता मला या कोर्सला आजपासून पुढचे सगळे दिवस आपण या कोर्सच्या आतमध्येच सगळ्या डिझायनिंग करणार आहोत. सो द फर्स्ट स्टेप, थोडस सिस्टमॅटिक बनवण्यासाठी, असा कुठे रूल नाही आहे की इथे हेच आलं पाहिजे, बट टू मेक इट सिस्टमॅटिक, स्टुडंट्सला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण थोडस ऑर्गनाइज्ड वेनी आपला पेपर डिझाईन करू. तो ऑलवेज प्रेफर ये जो जनरल वाली लाईन है, हा जो एरिया आहे जिथे माझा एरो तुम्हाला दिसत असेल, ये एरिया आप हमेशा यूज करना आपकी इन्फॉर्मेशन प्रोवाइड करने के लिए. मतलब कोर्स का नाम, कोर्स का ड्यूरेशन, आपका फोटो और आपका ब्रीफ बायोडेटा, आपका कॉन्टैक्ट नंबर, आपका कॉन्टैक्ट मेल आईडी और कोई सोशल मीडिया पे अगर आपका है अकाउंट तो उसके भी लिंक्स आप वहाँ पे प्रोवाइड कर सकते हैं. कौन से एरिया में? ये जो जनरल वाला एरिया है वो. उसके नीचे एक अनाउंसमेंट वाला सेक्शन है, बट वो मैं फिलहाल एक्सप्लोर नहीं करेंगे वो, अदरवाइज आप यहाँ पे अनाउंसमेंट पे ऐड कर सकते हैं. उसके बाद उसी के नीचे अगर आप देखेंगे तो एक ऑप्शन और दिखेगा, ऐड एन एक्टिविटी और रिसोर्स. तो यहाँ से आप कोई फाइल अगर ऐड करना चाहते हैं तो ऐसी फाइल ऐड करना जो पूरे पेपर के लिए कॉमन फाइल हो. फॉर एग्जाम्पल, पूर्ण पेपरचं जर PDF मध्ये सिलेबस असेल तर ते पूर्ण सिलेबस तुम्ही या वरच्या एरियामध्ये ऐड करायचं, क्योंकि उससे नीचे अगर आप जाते हैं तो ये ओपन हो जाएगा. टॉपिक 1, टॉपिक 2, टॉपिक 3 एंड टॉपिक 4 म्हणजे तुमचे युनिट सुरू होतील त्याच्या खालून. तर हा जो वरचा एरिया आहे तो नेहमी अशा फाईल्ससाठी यूज करा ज्या फाईल्स पूर्ण कोर्ससाठी तुम्हाला स्टुडंट्सला द्यायची आहे. सपोज एखाद्या बुकची लिंक द्यायची आहे जी युनिट स्पेसिफिक नाही आहे, की त्या पूर्ण पेपरसाठी ते स्टुडंट्स वापरू शकता, तर तसं बुक जर तुम्हाला अपलोड करायचं तर तुम्ही या वरच्या एरियामध्ये यूज करायचं. जर आता आपण HRDCच्या साईटसोबत कम्पेअर केलं, तर मी अटेंडन्स शीट कोणत्या एरियामध्ये ठेवली आहे आठवत असेल तर? सगळ्यात वरच ठेवली आहे, बरोबर. म्हणजे ती कोणत्या डे साठी स्पेसिफिक नाही आहे, तर ती मला 30ही दिवस लागणार आहे, म्हणून मी ते अटेंडन्स शीटला वरच्या एरियामध्ये ठेवलंय. एक मिनिट, हा एक मिनिट. अनिकेत सर,
बोला ना। पार्टिसिपेंट प्लीज म्यूट योर सेल्फ। उसके बाद फिर अटेंडेंस शीट के बाद मैंने एक गुरुदक्षता का पीडीएफ फाइल भी दिया है, वो भी कौन से एरिया में प्लेस किया है अगर आपको याद है तो। पहले 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 एरिया में पहले एरिया में काबर ती फाइल पहिल्या एरिया मध्ये ठेवली आहे, 1 तारखेला नाही ठेवली, 2 तारखेला नाही ठेवली, दिसली कारण पाहिजे, त्यामुळे चेंज करायचं ना कारण म्हणजे ती 30 दिवस फाइल चालणार। पूर्ण 30 दिवसांसाठी कॉमन आहे। सेम इज द केस विथ प्रिपरेटरी व्हिडिओ 1, प्रिपरेटरी व्हिडिओ 2, कारण की ते तुम्हाला वारंवार लागणार आहेत त्या गोष्टी, पूर्ण कोर्ससाठी त्या कॉमन आहेत। तर अशा फाइल्स ज्या पूर्ण पेपरसाठी सगळ्याच युनिटसाठी कामात येणार आहे त्या वरती अरेंज करायच्या। हे असं कुठे लिहिलं नाही आहे, हे मी ज्याप्रमाणे मी ऑर्गनाइज करते आहे या म्हणजे माझ्या स्टुडंटसाठी किंवा माझ्या पार्टिसिपंटसाठी, तो थोडासा सिस्टमॅटिक दिखेगा वो। फिर उसके बाद ये कैसे करेंगे वो मैं बताती हूँ थोड़े देर में। फिर उसके बाद अपने नीचे से यूनिट 1 यूनिट 2 शुरू होंगे। फिर यूनिट से रिलेटेड जो स्पेसिफिक फाइल्स रहेगी वो आप हर यूनिट के नीचे नीचे ऐड करते जाएंगे। इसका कंसेप्ट समझ ला? हाँ यस तो आता मैम, हाँ यस अपन, यस आता अपन शुरू करूया। हाँ जो पहला एरिया है इथे मला आता माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन ऐड करायची आहे, आणि हा जनरल वर्ड काही मला ठीक नाही वाटला तर इथे आता मी वेलकम डिअर स्टुडंट्स असं मला लिहायचं आहे। सो फॉर दॅट या जनरलच्या लाईनमध्ये हे कोलॅप्स ऑल दिसत आहे, त्याला काहीच करू नका। त्याच्या बाजूला 3 वर्टिकल डॉट्स दिसतात आहे, कॅन यू सी जिथे कर्सर आहे। यस 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 येस, आता हे असे वर्टिकल डॉट्स खूप साऱ्या ठिकाणी या प्रत्येकच सेक्शनला आहे। सो बट नाउ आय एम डीलिंग विथ दिस सेक्शन ओनली, तो उस लाइन में जो वर्टिकल 3 डॉट्स है आई एम क्लिकिंग ऑन दैट। सो क्लिक ऑन दिस फर्स्ट एडिट। जैसे ही आप उस पे क्लिक करेंगे और एक टैब ओपन होगा, सो क्लिक ऑन एडिट सेक्शन। प्लीज डोंट डू इट साइमल्टेनियसली, पहले लिखून गया आणि मग परफॉर्म करा। एडिट सेक्शन पे क्लिक करना है, ऑलवेज तुम्हाला या पेजला स्क्रोल करणं जरूरी आहे। स्क्रोल डाऊन द पेज अँड ट्राय टू अंडरस्टँड। जसंच तुम्ही पेज स्क्रोल कराल हे जनरल इथे सेक्शन दिसतोय, मला या जनरल वर्डला चेंज करून वेलकम डिअर स्टुडंट्स किंवा गुड मॉर्निंग ऑल, वेलकम डिअर पार्टिसिपंट असं काहीतरी लिहायचं आहे। बट अगर मैं यहाँ पे लिखने को जाऊंगी तो ये एडिटेबल मोड में नहीं है, तो उसके लिए आपको क्या करना है, कस्टम वर्ड दिसत असेल त्याच्या समोर एक छोटा बॉक्स आहे, त्या बॉक्सला क्लिक करायचं। जैसे ही आप उस बॉक्स को टिक मार्क लगाते हैं यहाँ पे कर्सर आ जाएगा, लेफ्ट माउस क्लिक से टैप करेंगे तो राइटिंग कर सकते हैं। सो व्हाट आई विल राइट फॉर प्रैक्टिस, वेलकम डियर स्टूडेंट्स, ठीक है, इतना काम आप लोग करेंगे। फिर उसके बाद नीचे एक समरी करके एरिया है, आता या वाल्या साइड मध्ये मला आता अजून थोड़े माझे डिटेल्स ऐड करायचे आहेत, फोटो बायोडेटा एक्सेट्रा एक्सेट्रा। सो फर्स्ट ऑफ ऑल हमेशा कर्सर लेफ्ट अलाइन होता है, तो आप उसको सेंट्रली अलाइन भी कर सकते हैं। तो फर्स्ट आई विल राइट नेम ऑफ द पेपर, या तो आप डायरेक्टली पेपर का नाम लिखना शुरू कर सकते हैं। आई विल मेक इट एट सेंटर। आता तुम्हाला हे ऑप्शन मी सांगितलं आहे की याला बोल्ड करू शकता, हेडिंग जर आहे तर त्याचा तुम्ही फॉन्ट साईज इनक्रीज करू शकता, एकदम पण हे नको दिसायला तर त्याला तुम्ही थोडंसं प्रॉपरली अरेंज करा। देन यू कॅन चेंज द कलर कॉम्बिनेशन जे पण काही आहे ते, ठीक आहे। हे सगळं झालं, जर तुमच्याजवळ डेट असेल तर तुम्ही डेट टाकू शकता। उसके बाद अभी मुझे क्या करना है, मेरा फोटो इंसर्ट करना है यहाँ पे। यहाँ पे तो अपन ने किया था, ये पूरे साइट के लिए है, बट ये कोर्स के लिए अभी मुझे मेरा यहाँ पे फोटो डालना है। दैट मीन्स इंफॉर्मेशन अबाउट इंस्ट्रक्टर। नाउ फ्रेंड सी द डिफरेंस, हा फोटो जो तुम्ही ऐड केला आहे तो तुम्ही ॲज अ ॲडमिन ॲड केला, म्हणजे तुम्ही त्या साईटचे ॲडमिनिस्ट्रेटर आहात, किंवा जर एक्सप्लेन करायला झालं तर ही तुमच्या कॉलेजची साईट आहे आणि तुम्ही एका डिपार्टमेंटला बिलॉन्ग करता, तर तुम्हाला ही साईट तुमच्या प्रिन्सिपलनी बनवून दिली किंवा तुमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी बनवून दिली सपोज, आणि त्यातनं तुम्ही एक कोणता तरी पेपर त्या डिपार्टमेंटच्या स्टुडंट्सला शिकवताय, तर तुम्ही त्या
साईटमध्ये टीचर म्हणून असाल, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नाही. भलेही मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सांगते आहे, बट जर तुम्ही इन फ्युचर नॅक पॉइंट ऑफ व्ह्यूनी वगैरे जर डिपार्टमेंटची वेबसाईट बनवली अशी, तर त्या केसमध्ये तुमची डिपार्टमेंटची साईट राहील आणि डिपार्टमेंटचे जे हेड असतील ते ॲडमिन राहतील, आणि मग तुम्ही त्यामध्ये टीचर राहाल आणि तुम्ही एक तुमचा कोर्स डिझाईन कराल. तर होऊ शकतं की इथे तुमच्या डिपार्टमेंटचा फोटो येईल वरच्या साईडला, तर तुमचा फोटो ॲज अ टीचर जो तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे स्टुडंटसाठी, तो तुम्ही या बॉक्समध्ये ॲड कराल. आर यू गेटिंग? यस मॅम. यस मॅम. हां, मुझे जितना सिंप्लीफाइड या तो ऑर्गेनाइज्ड वे से बताना जम रहा है उतना मैं ट्राई कर रही हूँ, क्योंकि आप ये अपने तरफ ही रेस्ट्रिक्टेड मत रखिए. जैसे आप कॉलेज में रिज्यूम करेंगे आप अपने डिपार्टमेंट के लिए भी इसको यूज कर सकते हैं. सो नाउ इन दिस एरिया आई वॉन्ट टू ऐड माई फोटोग्राफ, तो कसा ऐड कराएगा? जस्ट लुक एट द स्क्रीन. हो सकता कि पहले तुम्हारा इस टाइप से ही दिखेगा, एकच रिबिन दिसते है. और रिबन्स दिखने के लिए आपको ये पहले टैब पे क्लिक करना है, तो सारी चीज़ें दिखना विजिबल हो जाएगा. फिर उसके बाद फर्स्ट लाइन में जहाँ पे मेरा एरो है, कहाँ पे स्टॉप किया मैंने एरो, फर्स्ट लाइन मधे शेवटून चौथा ऑप्शन है इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज. गॉट इट? दिख रहा है आपको ये इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज? यस मैम. यस. हाँ, तो आपको अभी देखिए ना थोड़ा सा कंप्यूटर की कौन सा वर्जन विंडोज को क्या है उस हिसाब से भी थोड़ी चीजें चेंज होगी. अगर किसी के कंप्यूटर में कुछ अलग दिखता है ना, तो जब परफॉर्म करेंगे तो मुझे एक बार बताना, क्योंकि ये स्टेप्स थोड़े चेंज होते हैं लैपटॉप टू लैपटॉप. बट अभी मेरे स्क्रीन में जो दिख रहा है वो मैं फिलहाल एक्सप्लेन करती हूँ. आई एम क्लिकिंग ऑन दिस टैब ऑफ इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज. एक छोटा अजून एक बॉक्स डिस्प्ले हुई, यहाँ पे आपको क्लिक करना है फाइंड और अपलोड एंड इमेज. फाइंड और अपलोड एंड इमेज. तुमच्या कंप्यूटर मध्ये दुसऱ्या टाइपचा पण विंडो ओपन होऊ शकतो ज्याच्यामध्ये लिहिलं असेल ब्राउज रिपॉझिटरीज. तो ये मैं बताती हूँ, अगर किसी के लैपटॉप में कुछ अलग दिखता है तो मुझे बताना. आई एम क्लिकिंग ऑन फाइंड और अपलोड इमेज. उसके बाद और एक बॉक्स आएगा. अभी ये आप बताइए क्या करेंगे यहाँ पे. एनीवन? चूज फाइल करना. यस, चूज फाइल करायचं. जिथे कुठे तुमचा फोटो असेल इतना फोटो तुम्ही सिलेक्ट करा, जसं आपण फोल्डर मध्ये ठेवला होता फोटो. मेरे इसमें कहाँ पे है, लेट मी सी. सपोज दिस इज योर फोटोग्राफ, क्लिक ऑन दैट इमेज, क्लिक ऑन ओपन, अपलोड दिस फाइल एंड आई एम क्लिकिंग ऑन इन्सर्ट. आता असं ऑप्शन होऊ शकतं तुमच्या लॅपटॉपमध्ये नाही येणार, कुछ अलग ऑप्शन अगर आता है तो मुझे प्लीज बताना परफॉर्मेंस के वक्त, और आप अपनी स्क्रीन शेयर करना, मतलब मैं बाकी पार्टिसिपेंट्स को भी एक्सप्लेन कर सकूंगी. ब्राउज रिपॉजिटरीज वाला येऊ शकतं तुमच्या याच्यामध्ये, मग फोटो अपलोड करताना किती बाय कितीचा फोटो आहे ते पण ते विचारू शकतात. सपोज तसं काही आलं तर प्लीज लेट मी नो. उसके बाद क्लिक करना है इन्सर्ट पे, उसके बाद क्लिक करेंगे ओके पे. आता बघा हा एकदमच लार्ज साईजचा इमेज आला आहे, ठीक आहे? तर तुम्ही याला एडिट करू शकता, लेफ्ट माउस क्लिकने सिलेक्ट कराल आणि हे डायगोनली मी त्या फोटोला छोटं करते. ऑलवेज प्रेफर टू रिसाइज द इमेज डायगोनली, वरून खालून त्याला आडवं उभं खिचू नका, नाही तर ते एकदम चपटी इमेज होऊन जाईल. तो ऑलवेज त्या इमेजला डायगोनली छोटा करायचं, ठीक है? तो इस हिसाब से आपका फोटो, कैन यू सी अभी कर्सर कहाँ पे ब्लिंक हो रहा है, कहीं दिसते है का स्क्रीन वर? फोटोला लागून फोटोच्या पहिले आहे, बरोबर? पहिले बाजूला. आता मी कीबोर्ड मधली जे अपवर्ड डाउनवर्ड एरो असतात ना, त्यातली राईट साइडची की यूज करते आहे, तर डिफरन्स बघाल. आता कर्सर कुठे आहे? राईटला. हा, फोटो राईट, फोटोच्या राईटला आला आहे. आता मला त्याच्या खाली माझं नाव लिहायचंय फोटोच्या, तर मी एंटर करील कीबोर्ड मध्ये. कॅन यू सी कर्सर आता त्या फोटोच्या खाली आला. पण असं करताना जर मी इथूनच एंटर केलं असतं यावाल्या स्टेप पासन, फोटो खाली आला असता. फोटो खाली आला, फोटो खाली आला असता. हा, तर तसं नका करू.
पहिले त्याला तिकडे घेऊन जा दुसऱ्या साईडला आणि मग एंटर की प्रेस करा. नाव आय कॅन राईट माय नेम. तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं डेसिग्नेशन लिहा, कोऑर्डिनेटर फॅसिलिटर जे पण काही तुमचं डेसिग्नेशन असेल दॅट यू कॅन राईट. तुम्ही याला पण कलर कॉम्बिनेशन सुंदर जसं पाहिजे तसं बनवू शकता. फिर आपको अगर आपका क्वालिफिकेशन लिखना है शॉर्ट में तो वो लिखिए. फिर आपका कॉन्टैक्ट नंबर सबको लिखना है या तो कॉन्टैक्ट डिटेल्स लिखने हैं. ठीक है, अजून काय जे तुम्हाला लिहायचं असेल दॅट यू कॅन राईट. बट द मेन पार्ट इज एक स्टेप सांगते आता याच्या खाली. मला माझा बायोडेटा ब्रीफमध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे स्टुडंट्सला. तो पूर्ण बायोडेटा मी कॉपी करून इथे पेस्ट नाही करणार कारण की माझ्या साईटचं लुक खराब होईल. तो मुझे क्या करना आहे, मेरी बायोडेटा की लिंक यहाँ पे देनी है. बट वो लिंक दिखनी भी नहीं चाहिए, मुझे उसका लेआउट खराब नहीं करना है. एक दूसरा ऑप्शन हम यूज करेंगे लिंक देने के लिए. आई होप तुम्ही लोकांनी तुमचा बायोडेटा जी ड्राईव्हमध्ये अपलोड करून ठेवला असेल. येस ऑर नो? येस मॅम. येस येस मॅम. ठीक आहे, तर ते आता आपल्याला इथे यूज करायचं. सो व्हॉट यू हॅव टू डू इज फर्स्ट यू राईट फ्यू वर्ड्स लाईक ब्रीफ बायोडेटा, किंवा तुम्ही लिहू शकता अबाउट मी, असे काही वर्ड्स तुम्हाला लिहावे लागतील. मी एकदा परफॉर्म करून देते, परत एकदा सांगेल जर नाही कळलं तर. ब्रीफ बायोडेटा वर्ड सपोज मी लिहिला आहे, या वर्ड्सला सिलेक्ट करायचं लेफ्ट माउस क्लिकने. सिलेक्ट करने के बाद फर्स्ट रिबन में आप देख सकते हैं कहाँ पे रुका है मेरा कर्सर. लिंक क्या है? लिंक ठीक है. हाँ लिंक हाँ, आया इंसर्ट एडिट लिंक ऑब्लिक एडिट लिंक. इथे खूप सारे लिंक चे आहेत पण त्यातला फर्स्ट घ्यायचा आहे कारण की दुसरा आहे अनलिंक. पहिला घ्यायचा आहे इन्सर्ट ऑब्लिक एडिट लिंक. मी क्लिक करते याच्यावर. आता ती लिंक मला इथे पेस्ट करायची आहे. कशाची लिंक? बायोडेटाची. त्यासाठी तुम्हाला नवीन टॅब मध्ये जाऊन पहिले तुम्हाला तुमचं जी ड्राईव्ह ओपन करावं लागेल. ठीक आहे, कदाचित तुम्हाला कन्फ्युजन जर होत असेल, मी पहिले या टॅब मध्ये होती आपल्या मूडल वाल्या. मी त्याच्या बाजूच्या टॅब मध्ये जाऊन माझं जीमेल ओपन करते. त्यानंतर या 9 डॉट्स वर जायचं, ड्राईव्ह मध्ये जायचं. जर तुमचा बायोडेटा ड्राईव्ह मध्ये असेल तो वो जहां पे भी है उस बायोडेटा को ओपन करना. मॅडम ही बायोडेटा पीडीएफ की वर्ड कोणता पण कोणता पण चालतो सर, कोणता पण चालेल. ठीक आहे, देखिए यहाँ पे अभी ये मेरा बायोडेटा है. जस्ट अ मिनट, मुझे देखने दीजिए कि वो ऑप्शन ओपन है क्या. हेलो मैडम. हाँ सर. मैंने थोड़ा रिवाइज करेंगे क्या? मैंने वहां तक हो गया मेरा फोटो एडिट के बाद में नेम, फिर उसके बाद में कॉन्टेक्ट नंबर, उसके बाद और थोड़ा स्टेप ध्यान में नहीं आ रहा. ब्रीफ बायोडेटा वर्ड लिखेंगे. ब्रीफ बायोडेटा वर्ड को सिलेक्ट करना है. सिलेक्ट करने के बाद प्लीज म्यूट कर लीजिए. सिलेक्ट करने के बाद फर्स्ट रिबन में आपको इंसर्ट ऑब्लिक एडिट लिंक दिखेगी. क्लिक ऑन दैट ऑप्शन ऑफ इंसर्ट ऑब्लिक एडिट लिंक. एक और विंडो ओपन होगी जहाँ पे आपको लिंक को पेस्ट करना है. बट वो लिंक आपको पहले ड्राइव से लानी पड़ेगी. तो मैंने मेरा ड्राइव ओपन किया है. इफ दिस इज योर डिजायर्ड बायोडेटा, सपोज कोणी अजून बायोडेटा ॲड नसेल केला तर त्यांना पहिले बायोडेटाची फाईल ड्राईव्हमध्ये टाकावी लागेल आणि त्यानंतर त्या बायोडेटाचे लिंक घ्यायची आहे. कॅन एनीबडी टेल व्हॉट आर द स्टेप्स टू गेट द लिंक ऑफ द डॉक्युमेंट? राईट क्लिक करके गेट लिंक करायचं. राईट क्लिक करायचं आणि गेट लिंक किंवा गेट शेअरेबल लिंक असं ऑप्शन दिसेल. गेट लिंक नंतर इथे आता थोडे चेंजेस झाले आहे हा याच्यामध्ये. बट या पे आपको दिख रहा आहे कॉपी लिंक ऑप्शन दिसेल. ठीक आहे, सो आय एम क्लिकिंग ऑन कॉपी लिंक. इथे मेसेज आला की लिंक कॉपीड. आता मी वापस जाते आहे माझ्या मूडलच्या
टैब में थे। एक मिनट हाँ, ये वेबेक्स का हेडर नहीं जा रहा है। आई गो बैक टू मॉडल। हा जो बॉक्स इथे आला होता इथे ती लिंक मी पेस्ट करते हैं। राइट क्लिक करून पेस्ट किंवा कंट्रोल वी पण करू शकता। देन क्लिक ऑन इंसर्ट। देखिए यहाँ पे हाइपर लिंक आई है बट अभी तक मैंने इसको सेव नहीं किया है। आई विल क्लिक ऑन सेव चेंजेस। सी जो ऊपर वाला सेक्शन था जहाँ पे इसके पहले जनरल लिखा था वो पोर्शन को मैंने इस हिसाब से फ्रेम किया। कैन यू वेलकम सी? डियर स्टूडेंट। वेलकम डियर यस मैम, वेलकम स्टूडेंट्स। डियर नेम ऑफ पेपर, स्टूडेंट्स। डेट, यू आपका फोटो, नाम, एक्सेट्रा मैम एक्सेट्रा। और ये है ब्रीफ बायोडाटा की लिंक, या तो वहां पे आप अबाउट मी भी वर्ड लिख सकते हैं। समझ लेत स्टेप्स इस पर्यंत करू शकाल? यस यस मैम कर लीजिए, परफॉर्म करिए। कुछ आता है प्रॉब्लम तो मुझे पूछिए। हाँ, अजून एक गोष्ट, फोटो ऐड करते समय कुछ अलग स्टेप्स अगर दिखती है स्क्रीन पे तो प्लीज मुझे तुरंत बताइए, मैं वो भी एक्सप्लेन कर दूँ। प्लीज स्टार्ट। पहले तो वो कलर पैलेट एडिशन कर लीजिए अगर नहीं हुआ होगा तो, एंड देन प्रोसीड फॉर दिस। हेलो हाँ सर, मैडम, कलर साठी मला एकदा पुन्हा ती कन्फ्युजन आहे. साइट एडमिनिस्ट्रेशन प्लगइन्स। हाँ, साइट ऍडमिनिस्ट्रेशनला गेलो. साइट ऍडमिनिस्ट्रेशनवर लीव साइट्स लिहून आहे, चेंज यू मेड मे नॉट बी सेव्ड. साइट एडमिनिस्ट्रेशन म्हणतो तुम्हाला खाली खूप सारे टॅब्स दिसतील सर, त्यामध्ये तुम्ही प्लगइन्स वर क्लिक करा। हे जे झालंय मॅडम, याला सेव्ह करून येऊ का आधी? कोणती स्टेप परफॉर्म करताय? ते वेलकम फ्रेंड्स लिहिला आता पहिले त्या स्टेप्स कंप्लीट आणि कराव्या लागतील, मधातनं जर साइट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाल तर हे सेव्ह नाही होणार। अच्छा ठीक आहे ना. तर आता याला जे नेम ऑफ द पेपर जे आहे याला कलर करायचा असला तर मग इथनं करू शकेल ना मी? हो नाही, पण कलर ऑप्शन जर ऍडच नसेल केलं तर तिथे ते टॅब दिसणारच नाही सर। अच्छा, ते नंतर करू शकतो ना मॅडम? नंतर करू शकता, एडिट करावं लागेल सर। आता इन्सर्ट फोटोसाठी एडिट इमेज फाइंड. मॅडम, फाइंड और अपलोड इमेज पर्यंत पोहोचलो आहे. हाँ प्रोसीड। मॅडम, इमेज गुगल ड्राईव्ह मध्ये आहे, जी ड्राईव्ह मध्ये. हॅलो, डेस्कटॉप पे डाउनलोड करिए। हॅलो मॅडम, हाँ सर, माझ्या याच्यात ते 3 डॉट दिसत नाही आहे ना मॅडम? पण एडिट मोड ऑन नसेल केला, मॅडम राइट साइडला राइट टॉप कॉर्नरला एडिट मोड असेल, आले त्याला क्लिक करा, ते ब्लू झालं असेल तर। आले हाँ आले आले हाँ मॅम. हाँ सर, हेलो, हाँ माझं बोलिए। झालं मॅम, पण ते ब्रीफ बायोडाटा नाव जे आहे ते एका कोपऱ्यात गेलं, उजव्या कोपऱ्यात. मदत परत लागेल त्याला ते, एडिट आणि करा, झालं ते. परत एडिट हां सेक्शन मधनं जाऊन त्याच पेजवर याल सर। त्या कोलॅप्स ठीक आहे, ऑलच्या ओके सर. बाजूला जे 3 डॉट्स आहेत ना त्यावर परत क्लिक करा, हाँ एडिट सेक्शन वरती जा आणि मग एडिट करत आहे। जर राईट साइडला गेलं असेल त्याला सेंट्रल अलाइन करा आणि मग ओके परत ओके सेव सर. चेंजेस करावं। हाँ
फोटो ऐड करते समय कुछ अलग स्टेप्स अगर आती है तो मुझे बताइए। मॅडम कोलॅप्स ऑलच्या बाजूला 3 डॉट यायला पाहिजे, ते नाही येत आहे. सर पहिले ना तुम्ही राईट कॉर्नरला बघा, एडिट मोड ऑन करावा लागेल। एडिट मोडवर क्लिक करा, ते साइन ब्लू व्हायला पाहिजे। राईट मॅडम, झालं आता, झालं, तेच चुकलं होतं मॅडम. ठीक आहे. यस यस ओके, विजित मिश्राम सर का हो गया है। प्रकाश जिंटे सर का भी हो गया है, अनिकेत सर ऑल्सो कंप्लीटेड। यस मॅम, पूर्ण बायोडाटा ही दिसते मॅडम, त्याला लिंक वर क्लिक केल्याबरोबर बायोडाटा. ओके ओके मॅडम, फोटो नाही होऊन राहिला मॅडम. काय होतंय सर, काय प्रॉब्लेम येतोय? नाही पहा, आता मी इथे एडिट इन्सर्ट इमेज वर आलो आणि तिथे फाइंड और अपलोड इमेज लिहिलेला आहे. तिथनं मी तिथे पुन्हा क्लिक केलं, तिथे फाईल पिकर मध्ये ऑप्शन्स येत आहेत या फाइल्स आपल्याला घ्यायचे आहेत चूज पुन्हा, आणि फाइल मधात वाला एक ऑप्शन हे आला होऊन का, राहिलंय. अपलोड अ फाइल किंवा चूज फाइल वाला बॉक्स ओपन झालाय का? अबेंडेड फाइल्स म्हणून आला आहे ऑप्शन मॅडम, आणि तुम्ही अपलोड लॅपटॉप अ हा यस 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 अपलोड अ फाइल आला आहे. अपलोड अ फाइल वर क्लिक करा, मग चूज फाइल यस. वाली विंडो ओपन होईल। ठीक आहे ना मॅडम. आता मॅडम तसं त्याच प्रोसेस ने केले, एक डब्बा आला आहे फक्त. हा त्याच्यावर काय लिहिलंय? इमेज सर लॅपटॉप आहे? हो मॅडम, लॅपटॉप वरच चालू आहे. लॅपटॉप वर एक मिनिट, तुम्ही स्क्रीन शेअर करा. नाही ना सर, तुम्ही मोबाईलने जॉईन आहात आणि लॅपटॉप वर परफॉर्म करत आहात आय थिंक. हो मॅडम, बॅक साइडच्या मला स्क्रीन नाही शेअर होता. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा सर आपल्या याच्यावर, ग्रुप वरती त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मॅडम झालंय ते अपलोड, अपलोड आधी फाईल करायचं. हा सर चोपकर सर, स्क्रीन तर मला खूप क्लिअर नाही दिसत आहे. नाही सर, तुम्ही दुसऱ्या मेथडने ऍड केलं. मॅडम ड्राईव्ह मध्ये अपलोड केलं, ड्राईव्ह लिंक घेतली. हा इमेजला ड्राईव्ह मध्ये नाही टाकायचंय, ड्राईव्ह मध्ये बायोडेटा टाकायचंय. इमेज आपल्याला डेस्कटॉप वरती जी तुम्ही इमेज ठेवली असेल ना, ती इमेज डायरेक्टली ऍड किंवा इन्सर्ट इमेज मधन घेऊन ऍड करायचे. आता बघा त्या कोलॅप्स ऑलच्या बाजूला ते परत जे 3 डॉट्स दिसतात आहे ना, त्यावर क्लिक करा आणि एडिट सेक्शन मध्ये जा. आता पेज खाली कराल, अजून खाली. हाँ आता हे डिलीट करा जे आपण ऍड केलंय ना, डिलीट. आता परत त्या इन्सर्ट इमेजच्या आयकॉनवर क्लिक करा आणि डेस्कटॉप वरती जी इमेज असेल, फाईल और अपलोड इमेज बॉक्स केला मॅडम, त्याच्यात इन्सर्ट पहिले क्लिक करायचं. नाही नाही तिथे नाही, तिथे काहीच नका करू. त्याच्या वरती वर्ड्स दिसत आहे फाईल और अपलोड, त्यावर क्लिक करा. त्या बॉक्स मध्ये काय, हा तिथे क्लिक, चूज फाइल. आता ती इमेज सिलेक्ट करा, अपलोड.
आता इन्सर्ट करायचे. आता इन्सर्ट. ओके आता ती खूप मोठी झाली आहे, तर तिला काय करा, लेफ्ट माउस क्लिकनी सिलेक्ट करा, मग ती ब्लू कलरची होईल आणि मग त्याला कर्स ॲरोज येतील डायगोनली. ठीक आहे, त्याला छोटं करा आणि मग ते बाकीचे प्रोसिजर परफॉर्म करा. ठीक आहे, येऊन जाईल. त्याच्या खाली तुमचं नाव, तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल सगळं ऍड करा. येस ओके. जमत आहे बाकी पार्टिसिपंट? यस मॅम. या इमेज में मैं भी कंफ्यूज हो गई क्या करना था. ठीक है, कोर्स का नाम ऐड किया. फोटो के लिए, फोटो के लिए कर्सर सेंटर में ला लीजिए पहले. जी ठीक है, फिर पहले रिबन में इमेज का आइकॉन दिखेगा. इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज वगैरह ऐसा कुछ होगा. लास्ट से फोर्थ नंबर का देखिए, पहले रिबन में, पहले रिबन में इंसर्ट कैरेक्टर इक्वेशन. नहीं, एक इमेज वाला ही सिंबल होगा मैम. आई विल शेयर माय स्क्रीन इफ यू विश टू सी द आइकॉन. इंसर्ट और एडिट इमेज. हाँ, क्लिक ऑन दैट. ओके, उसमें फिर ब्राउज रिपोजिटरी वर्ड आ रहा है. हाँ, वैसे वाला ही मुझे बताना था. आप इसमें है क्या मैडम, लैपटॉप से शेयर कर. जी मैडम. जस्ट जस्ट अ मिनट, प्लीज शेयर योर स्क्रीन. एक मिनट, वही मुझे बताना था क्योंकि कुछ कंप्यूटर्स में ऐसे आता है मैडम. शेयर ऑप्शन आया होगा आपके स्क्रीन पे. जी मैडम, दिख रहा है आपको? नहीं मैम, अभी होने का है शेयर. एंटायर स्क्रीन करिए. मेरा ये स्क्रीन शेयर कर रही हूँ. शेयर कर करना है स्क्रीन. यस मैम, इसको मिनिमाइज करिए और अपनी साइट वाली पेज ओपन करिए, बाजू वाला, उसके बाजू वाला. हाँ मैडम, अभी क्या करना है? हाँ, अभी देखिए सारे पार्टिसिपेंट्स प्लीज लुक एट द स्क्रीन. ऐसे भी कुछ ऑप्शंस आ सकते हैं. उसके बाजू में देखिए मैम, ब्राउज रिपोजिटरी से क्लिक ऑन दैट. जी, चूज फाइल. इमेज सिलेक्ट, ओपन, अपलोड दिस फाइल. Overwrite. फ्रेंड्स प्लीज स्क्रीन की तरफ देखिए. हाँ, ऐसा अगर कुछ आता है इन फ्यूचर तो आपको क्या स्टेप्स करनी है मैडम, वो देखिए. दिस इमेज इज डेकोरेटिव ओनली, ऐसा जहाँ पे लिखा है ना, उसके आगे एक छोटा बॉक्स है, उसको टिक करें. वो टिक करना जरूरी है, स्टार मार्क करके लिख लीजिए कॉपी में कि वो टिक नहीं किया तो वो इमेज कभी भी सेव नहीं होती है. फिर उसके बाद अभी ये फोटो अपने को थोड़ा बड़ा दिख रहा है, तो ये जो साइज दिया है ना, नंबर बाय नंबर जो भी है, ये पहले वाले बॉक्स में 100 टाइप करिए और बाजू पे कहीं तो भी क्लिक करिए, तो दूसरा ऑटोमेटिकली आ जाएगा. ठीक है, नहीं वो सेकंड अपना आपको टाइप करने की जरूरत नहीं है, वो ऑटोमेटिकली रिसाइज हो जाता है क्योंकि उसके बाजू में देखिए ऑटो साइज पे टिक मार्क. राइट, तो आप कहीं बाजू में क्लिक करिए, वो बॉक्स के बाहर आ जाइए. जस्ट टाइप 100 by 100 क्योंकि आपने एक बार उसको डिलीट कर दिया ना. बस अभी क्लिक करिए सेव इमेज पे. ओके, अभी मेरा वो अभी शायद कर्सर आपका कहीं दूसरे जगह पे अलाइन था. राइट, ठीक है, मैं कर लेती हूँ यहाँ से. तो ये स्टेप्स कुछ अलग है, कुछ कंप्यूटर में ऐसे स्टेप्स आते हैं, बाकी की चीजें एज इट इज.
ओके मैडम, बाकी कर लीजिए। कर लीजिए शेयर ऑप्शन में निक। हाँ जी, चलिए फ्रेंड्स, आपका अगर हो गया होगा तो अपन यहाँ पे रुकते हैं, जिनका नहीं हुआ है दे कैन प्रोसीड फॉर देयर परफॉर्मिंग द रेस्ट ऑफ द पार्ट। हम कल मिलेंगे भी, ठीक है? हेलो मैडम। हाँ मैम बोला। हाँ, फोटो पर्यंत लाइट गेलेली होती, तर व्हिडिओ पाठवाल का मग नंतर? हो, आता व्हिडिओ सेव होतो आहे, मी पाठवते रेकॉर्डिंग। ओके ठीक आहे, जस्ट अ मिनिट फ्रेंड्स, थोड़ा सा ध्यान दीजिए, कुछ इंस्ट्रक्शन से कल के लिए, एक मिनट। हाँ मैडम। हाँ सर। हेलो। यस यस। हाँ, अरे आपण आता हे लॉग आउट करायच्या वक्ती एडिट मोडून एडिट मोड बंद करून द्यायचं का? नाही सर, ते ऑटोमॅटिकली बंद होईल जेव्हा तुम्ही बंद कराल ना। ऑटोमॅटिकली होईल, ठीक आहे। हो ओके। एक मिनिट, मीटिंग लीव नका करू। पार्टिसिपेंट्स टाइम टेबल दिसतोय का? हेलो मैडम। यस मैम। यस मैम। तो देखिए, कल की डेट अपनी 23rd है। कल अपने दूसरे रिसोर्स पर्सन है मिस्टर कांचन हटवार सर है, ये 3 दिन इनके सेशन रहेंगे। ही इज अ फैकल्टी ऑफ आर्ट ऑफ लिविंग, तो ये अपने को अलग अलग एस्पेक्ट्स के बारे में बताएंगे। द मेन पार्ट जो मुझे बताना है, इनका सेशन 7 बजे से भी रह सकता है या तो 7:30 बजे से भी, ये मुझे आज शाम को 5 बजे कंफर्म बताएंगे कि ये 7 बजे स्टार्ट करेंगे कि 7:30 बजे। तो जो मैं लिंक भेजूंगी वहाँ पे मैं मैसेज डालूंगी कि कल का सेशन कितने बजे रहेगा, 7 से 8 रह सकता है या तो अपना रेगुलर टाइम 7:30 से 8:30 रह सकता है। तो ये 3 दिन के लिए आपको थोड़ा सा टाइम प्रायर हो सकता है, बट इट इज़ नॉट येट कन्फर्म। जैसे मुझे मैसेज आता है सर का, मैं आप लोगों को इन्फॉर्म करूँगी आइदर एट 7 o'clock और एट 7:30। ओके 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 मैम। हाँ, फक्त ये 3 दिवस आप लोग थोड़ा सा लवकर राहू शकतो, पर अजून कन्फर्म नहीं है। फिर उसके बाद अपने ये जो दोनों सेशन से दोनों दिन के 23rd and 24th, ये अपना बचा हुआ पार्ट है, क्योंकि ये मैडम अवेलेबल नहीं थे। ये अपना फर्स्ट वीक में ही हो जाना था ये पार्ट, बिकॉज इट इन डीलिंग विथ स्टूडेंट्स एंड लर्निंग एबिलिटीज आणि असेसमेंट इव्हॅल्युएशन। जेव्हा आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन बघितलं वैष्णव मॅडमचे लेक्चर, त्याच्यानंतर हे लेक्चर मी प्लॅन केले होते, पण मॅडम अवेलेबल नसल्यामुळे आता हे घ्यावे लागतात आहे उद्या आणि परवा। तो ये पूरा मॅडम एक्सप्लेन करेंगे 2 दिन का आपका जो भी है, और लास्ट सेशन अपना सेमिनार करेंगे। तो कल और परसों हम ये मूडल नहीं पढ़ने वाले हैं, बीच में ब्रेक आएगा। आगे का पार्ट अपन नेक्स्ट वीक से, या तो ये हिरवड़े मैडम के जो सेशन अपने पोस्टपोन हुए थे, अगर उनकी तबीयत ठीक होती है तो मैंने यहाँ पे टेम्परेली लिख के रखा है उनका सेशन, बट अगर वो ठीक नहीं है, वेल नहीं होते हैं, तो यहाँ पे हम मूडल पढ़ेंगे फिर से, और मैडम के सेशन फिर मंडे से अपने को लेना पड़ेगा। तो अभी आगे के 2 दिन अपन ये सॉफ्टवेयर को नहीं हाथ लगाएंगे, जहाँ पे अभी अपन रुके हैं वहीं तक आप लोग परफॉर्म कर लीजिए, आगे का पार्ट फिर सैटरडे या तो फिर मंडे को कंटिन्यू करना होगा। ठीक है? यस मैम। ठीक है, तो फक्त महत्त्वाचं उद्याचे सकाळचे टाइमिंग, ते मी जेव्हा लिंक पाठवेल तेव्हा मी टाइमिंग सांगते की किती वाजता राहील। ओके ओके, थँक्यू ऑल ऑफ यू, उद्या भेटूया। ओके, थँक्यू थँक्यू मॅम, बाय। थँक्यू मॅडम। थँक्यू थँक्यू मॅम। थँक्यू मॅडम।